नाशिकच्या अंबड एमआयडीसी मधील प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेनं पायी मोर्चा काढला आहे. 2 दिवसांनी हा मोर्चा विधिमंडळावर धडकणार आहे. भूखंडाच्या वाढणाऱ्या किमती, पाणी समस्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढलेले विजेचे दर, शहरातील गुन्हेगारी अशा विविध मागण्या घेऊन हा मोर्चा निघालाय. याआधी संबंधित खात्यांना अर्ज देऊन निवेदनही देण्यात आलंय, मात्र स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची काहीच दखल घेतलेली नाही, त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.